देशात सार्वत्रिक निवडणुकीच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यात येणार आहे. आजपासून 8 एप्रिल अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. देशातील 13 राज्यातील 88 मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात निवडणुका होणार असून महाराष्ट्रातील 8 मतदारसंघाचा यात समावेश आहे. दुसऱ्या संघातील 8 मतदारसंघामध्ये प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक जाहीर झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. राजकीय पक्षाकडून आता उमेदवारी देण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निवडणूक आयोग अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. त्यानंतर इच्छुक उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करू शकणार आहेत.